ओके सो एज आय प्रॉमिस आपण आता जे काय तीन चार ब्लॉग बनवले शॉपिंगचे ते सगळे मर्ज करून फुल अँड फायनल एक ब्लॉग बनवणार आहे मी जो की लेच्या प्रिपरेशनसाठी असेल. सो आज तारीख आहे 18 आणि आपल्याला जसं की तुम्हाला माहित असेल आज मी निघणार आहे 12 ते 3 दरम्यामध्ये. सो या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये सांगेल मी काय काय सामान नेमकं मी घेऊन चाललोय आणि काय काय सामान घेऊन जात नाहीये. ऍक्च्युली सीन कसं होतं ले या साईडला ना तेवढं तुम्ही लाईट वेट जाल ना तेवढं तुम्हाला फायदा असेल आणि जेवढं ओव्हरवेट जाल तेवढं तुमच्या नंतर लागतील. बाकी तर तुम्हाला मेन मेन सामान दाखवतो प्रॉपर मी ना बेडवरती सजवून ठेवले. आता दाखवतो प्रॉपर सामान काय काय घेऊन चाललंय. ओके सो मी सामान ना तीन सेशनमध्ये डिस्ट्रीब्युट केलं. फर्स्ट सगळे क्लोथ्स आहेत माझे आणि मेडिसिन थोडंफार गोष्टी. सेकंड सगळं रायडिंग गिअर्स टाकले मी इकडे सगळे पाहू शकता. थर्ड सेशन आहे ना पूर्ण लगेज सेशन आहे तर हे सगळं मला त्यात स्टेप बाय स्टेप चालू करतो मी. फर्स्ट हव्या क्लोथिंग्सवरती मी कपडे काय काय घेऊन चाललो आहे. ओके सो स्टार्ट करूया ते म्हणजे क्लोदिंग सेशनवरून. फर्स्ट इकडे मी जॅकेट घालायला ना हा तर नॉर्मल तुम्हाला माहिती आहे रायडिंग जॅकेटवरती येतो. सेकंड वन म्हणजे इनर्स घेतलेत अँड अजून एक जॅकेट आहे आणि जो मेन जॅकेट आहे तो म्हणजे हा तुम्ही शॉपवाला तर बोलला आहे -5 पर्यंत घालू शकता. लेट्स सी तिकडे गेला समजेल. सो हा झाला पार्ट झाला जॅकेटचा सगळा. आतमध्ये जे तर ड्राय फिट्स मी घेणार आहे ते म्हणजे इनर्स आहेत 1, 2, 3 इनर्स. यावरती 2 नॉर्मल फक्त शर्ट टी शर्ट घेतलेत जे यूज मला वाटेल तरी शर्ट चालेल बट तरी स्टील घेऊन ठेवलेत मी त्याने ते लाईट वेट काही फरक नाही पडत. आणि एक स्वेट शर्ट घेतले आणि त्याच्या खाली अजून एक जॅकेट सेम. थंडीचं सामान प्रॉपर घेतले त्या मला ज्याने मला वाटते थंडी तर वाढली नाही पाहिजे. सेकंड घेऊया ते लोअर सेशनवरती. एक तर शॉर्ट घेतले अजून 2 ट्रॅक आहेत आणि एक जीन्स आहे. जीन्स मी एकच घेतले कारण की तिकडे गेलो मी घेऊ शकतो. इकडनं हेवी करून जायचं नाही मला जेवढं लाईट वेट होतील तेवढं लाईट वेट घेऊन जाणार आहे. सेकंड वन जे होतं म्हणजे सॉक्सचे पेअर्स घेतले 6 पेअर्स आहेत टोटल. सेकंड जे चालू करायचं म्हणजे मेडिसिन्स किटवरती. इथे थोडंफार गोळ्या घेतल्यात मी ॲसिडिटी बोला AMSच्या बोला किंवा हेडिक बिडिकच्या सगळ्या. अजून जो मेन इम्पॉर्टंट आहे हा जो मला गरजेला असतो हा प्रत्येक राईडला लागतोच जेल ओमनी जेल सनस्क्रीन ड्रायर घेतला आहे. हे झालं आता मेडिकल किट. सेकंड वन येतं आता गोप्रोज ॲक्सेसरीजवरती किंवा बाकीच्या ब्लॉगिंग ॲक्सेसरीजवरती. ओके सो आता ब्लॉगिंग ॲक्सेसरीवरती मी एक मोबाईल एक्स्ट्रा कॅरी करते जो की आपल्याला तिकडे लागेल गरजेला आहेच. सेकंड वन म्हणजे हा जो माउंट आहे तो आपण बाईकला लावणार आहे ॲज युजल तुम्हाला आधी पण सांगितलं. ट्रायपॉड जर बघायला गेलो तर ट्रायपॉड माझ्याकडे हा एक आहे जो की हा ट्रायपॉड हा मी हातात करून इझिली ब्लॉक करतो. ह्याच्यावर ब्लॉक शूट करायला हा जाम हेवी आहे तसा हा लाईट वेट आहे. अजून आहे म्हणजे पॉवर बँक. 2 पॉवर बँक आहे आता एकच दाखवतो. ओके सो अजून एक जो घेतलेचं इम्पॉर्टंट सामान ना तो म्हणजे एक्सटेन्शन बोर्ड. कारण की आपण हॉटेल बिटेलवर थांबलो ना तर तिकडे जास्तीत जास्त 1-2 प्लग असतात आणि एवढं सगळं ॲक्सेसरीज मला चार्ज करायला लागतीलच जास्तीत जास्त बोर्ड लागतील म्हणून मी हे 1, 2, 3, 4 सेशनवाले घेतले जे की इनफ आहे. बाकी येऊया आता गोप्रोज ॲक्सेसरीजवरती. हे 2 सनग्लासेस घेतलेत ते ठेवू. बाकी आता गोप्रोज ॲक्सेसरीजवरती ओप्रो जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे हिरो 8 आहे. 2 बॅटऱ्या आहेत ही एक आणि ही एक. एक्स्ट्रा जे माउंट आहेत एक्स्ट्रा स्क्रू आहेत हे 2 आणि जे माउंट आपण ऑलरेडी ऑर्डर केले मी तुम्हाला लास्ट टाईम दाखवलं ब्लॉगमध्ये हे जे माउंट ऑर्डर केले ते. बाकी गोप्रोज ॲक्सेस एवढंच आपल्याकडे. एक्स्ट्रा जे फलाना टिंगाना माउंट आहेत. त्यानंतर पुढे येऊया बॉटल होल्डरवरती. हे 2 बॉटल होल्डर आहेत जे मी बाईकला लागले तरच लावणार हे ट्राय केले मी माझ्याकडे लागत नव्हते. मेकॅनिकलकडे जाऊन ट्राय करू. सेकंड वन जे आहे जे माझे पंक्चर किट. आता पंक्चर किट आहे टायर इम्प्लुएटर मी सोय टायर इम्प्लुएटरचं बघतोय भेटली तर वेल अँड गुड अदरवाईज मी रस्ता ऑन द वे घेईल रोडवर. अजून जो बाईक रिलेटेड सामान आहे ते म्हणजे मायक्रो कार्बनचा कपडा आहे जो आपली गाडी पुसायला लागेल आणि अजून एक जो इकडे तुम्ही शूज टॉवेल यूज केला आहे. बाकी हा नॉर्मल माझा टॉवेल टाईप आहे छोटासा हँकी टाईप. सेकंड म्हणजे ल्यूब आहे. ल्यूब मला घ्यायचा आहे दुसरा अजून एक. आता ल्यूब तर मला ऑन द वे घ्यावाच लागेल अजून एक ल्यूब अँड WD-40 आणि चेन क्लीन करायला ब्रश आहे. सेकंड म्हणजे 2 मी टेप ठेवल्यात एक्स्ट्रा एक ब्लॅकवाली वायरिंगसाठी आणि ही जर कुठे काय लूज बीज झालं त्याच्यासाठी यूज करू शकतो. आणि अजून एक जो मेन आहे ना तो टूल किट घेतले पूर्ण 46 पीसेस. तो लेट मी शो यू असं काही टूल किट आहे. याचा उपयोग 100% मला 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 माहिती होणार म्हणून मी आज घेतो आहे. हा घेणार नव्हतो आधी बट चाम यूजफुल आहे. ओके आणि अजून जे आहेत आपल्याकडे बाईकसाठी तर बंजी घेऊन ठेवले आपण 2 आहेत इथे माझ्याकडे ऑलरेडी 4 आहेत मी टोटल 6 बंजी आहेत. ही आपण साईडला लावू शकतो जी की इझी टू यूज आहे. वॉलेट आणि ते फॅमिक्विक हे एवढं सगळं बाईकचं सामान आहे. सो आता येऊया ते म्हणजे रायडिंग ॲक्सेसरीजवरती. जॅकेट जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे RRK जॅकेट होतं आणि ह्याच्यासोबतच जे कंपनी थ्रू आलेलं आपल्याला रेंज देणार आहे तो. आणि खालती मी वेगळी सेपरेट टँक घेतली जो की पाऊस पडला तर यूज होईल. बाकी हेल्मेट जसं की तुम्हाला माहिती आहे एक्झोरचं हेल्मेट आहे. आपण हेल्मेटला ऑलरेडी इथे माउंट बिऊंट लावून घेतलं आहे. ब्लूटूथ पण लावलं आहे इथे ऑलरेडी. सो टेन्शनचा त्याचा सीन नाही. 2 ग्लव्स कॅरी करतो आहे मी
आणि बलागलावाचं नॉर्मली सीन कसं आहे, मी बलागलावा हे आधी यूज करायचं नॉर्मल हलके उलकेवाले, बट एकदा सीन असेल ना तिकडे जर थंडी वाजली ना तर काम पीट होईल, म्हणून थंडीच्या प्रिपरेशननी मी हे वाले जाडवाले घेतले सर आता सध्या ट्राय करायला. हे आपण मनाली किंवा श्रीनगर साईडला गेलो यूज करू, हे दोन घेतलेत तर होपफुली यूजमध्ये येतील. आणि हे जे आहेत ते सगळे बाईकचे डॉक्युमेंट आहेत, ऑरिजिनल पण आहेत आणि झेरॉक्स पण आहेतच आहे, हे आपण सगळे टँक बॅगमध्ये ठेवणार आहे. सो हे सगळं झालं रायडिंग सिरीजचं पार्ट. आणि अजून एक जे राहिले ते म्हणजे शूज, हे दोन शूज आहेत माझ्याकडे बेसिक रायडिंग सिरीजचे आहेत. आणि ह्याच्यासोबतच अजून जे मी कॅरी करणार आहे ते म्हणजे व्हाईट वाले शूज, हे जर जागा राहिली बॅगेत तरच घेणार, नाही तर अदरवाईज नाही घेणार मी. आणि एवढं सगळं सामान आता जर फिट करत आहे मला सॅडल बॅग्समध्ये, ते म्हणजे आपण तुम्हाला माहिती असतं की मी व्हाईट वालेचे सॅडल बॅग घेतले कॉन्ट्रोल 2 अपच्या, ह्या दोन सॅडल बॅग साईडला लागतील. अजून त्याच्यावरती आपल्याकडे अजून एक टँक बॅग पण आहे, टँक बॅगमध्ये गोप्रो विप्रो अदरवाईज फालतू गोप्रो विप्रो आणि छोट्या मोठ्या शिरीमिरी गोष्टी राहतील सगळ्या पॉकेट बिकेट याच्यात. आणि नंतर राहील ते म्हणजे टॉप बॉक्स. टॉप बॉक्समध्ये मी विचार करतो जेवढंच थंडीचं सामान आहे ना, वरवरचे जॅकेट जे हेवी आहेत जे बॅग भर फुल करू शकते ते मी सगळे याच्यात टाकणार आहे. ज्या शूज जर राहिले तर ठेवेल, बाकी याच्यामध्ये जागा तर तुम्हाला दाखवतात कोण नवीन असेल त्यांच्यासाठी जागा आपल्याकडे एवढी आहे एवढ्या स्पेसमध्ये. हेल्मेट तर नाही पण बाकीचं सामान राहू शकतो. Desire burning like a fire, what you gonna do when it crumbles down? Watch it get higher down to the wire, will you let it burn till we almost drown? आपला बेड आता अक्का खाली झालाय. गोप्रोच्या एक्सेसरीजचं सामान मेजात ठेवलंय, आता फक्त वरवर दाखवतो जास्त डीपली जास्त डिटेल मध्ये सांगत. आता राईडला तर तुम्हाला समजेलच कुठे कुठे काय काय सामान ठेवलं ते. ह्यात मी नॉर्मल सामान ठेवलं माझा एक टूथब्रश, सगळ्या माझ्या वायरी जे काय आता कमीच आहेत अजून येणार ते, माझा मोबाईल, वॉलेट बिलेट ग्लासेस बिसेस सगळं म्हणजे गोप्रोचे ॲक्सेस लाईक इकडे ठेवल्यात. ग्लव्ज बी आत टाकलेत याच्यामध्ये टाकले मी टॉप बॉक्समध्ये उगाड उगाड असं काय मला टॉप बॉक्स ठेवलं. आता असं काय मी टॉप बॉक्स पॅक केले, मेन जॅकेट इकडे रायडिंगच्या आतमध्ये थर्मर आणि रेन पॅन्ट आणि रेन जॅकेट आहे ते आणि ड्रायर आणि छोटे मोठी गोष्ट ह्यात पण जागा ठेवली मी. सेकंड वन म्हणजे जी माझी बॅग सॅडल बॅग आहे, एक बॅग तर मी ऑलरेडी त्याला दिले तो आता पॅक करून आणेल. सॅडल बॅग जरा ओव्हरलोड झाली आहे कारण जागा नाही राहते, हा आता मेनमध्ये ट्रायपॉड ठेवायला शूज ठेवायला जागा नाही, वरच्यावर बांधले वरती बांधले तर हे तर हलणार नाही कारण की हे इझिली तुम्ही शूज ठेवून पण ओपन करू शकता. सो त्याच्यासाठी मी शूज वरती बांधलेत आणि आतमधून असं काही आहे, इथे एक बंजी घेतली आणि एक कपडे आता अजून 2-3 कपडे आहेत ते टाकायचे आहेत, बाकी ऑल गुड. सो मेन ट्रायपॉड आहे ना मोठावाला, हा मला ठेवायला कुठे जागा भेटत नाही आहे, लेट सी कुठेतरी गाडीला वगैरे बांधून येतं बघू. ओके सो पॅकिंग तर ऑलमोस्ट झाली, आता फक्त एक मला काम करायचं आहे, आता फक्त मला जाऊन झोपायचं आहे आणि सकाळी 2-3 वाजता उठून आपल्या राईडला निघायचं आहे. बाकी अपडेट सगळ्या मी राईडला देतो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप कव्हर करतो. आता मेन जी गोष्ट राहील ना तो म्हणजे मोठा मला ट्रायपॉड आहे ना, तो विचार करतो कुठे ठेवू. बस आता ना झोप शांत लागली पाहिजे कारण की जो पहिल्या दिवसाचा टार्गेट आहे ना माझा तो जवळपास ना इथून सांगत नाही आता डिस्टन्स, मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलं नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो आता शूट होईल त्यात नॉर्मली आयडिया देऊ शकतो. इथून माझे जो ठाण्यावरून जवळपास 700 किलोमीटर रस्ता आहे, त्यासाठी मला ना शांततेत झोप गरजेची आहे कारण की आजच जे झोपेल ना ते घरी झोपेल, बाकी सगळे पुढचे 15-15 मला बाहेर झोपायचे, बाहेर ना लगेच मला झोपणार लागेल कुठे गेल्यावर. म्हणून जी काय झोप घ्यायची ना ती पूर्ण 15 डेटची मला आज घ्यायची. ओके सो ब्लॉग थोडाफार जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, कुठेही तुम्हाला हेल्प झाली असेल तुमच्या पॅकिंगसाठी, नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट डाऊन करा आणि चॅनलवर ऍक्टिव्ह राहा. आता याच्यानंतर ना होपफुली 10 दिवस तरी मिनिमम ब्लॉग येणार नाही कारण की मी जसं की तुम्हाला माहिती आपण जातोय 15 डेजच्या ट्रीपवरती. सो ट्राय करेल मी ब्लॉग शूट करायला, ट्राय तर करेल मी एडिटिंगसाठी, कुठला तरी एक दिवस मला ब्रेक भेटला ना मध्ये तर मी एक पार्ट कुठला तरी शूट करून अपलोड करेल. आता आपण ब्लॉग मला मी जर दाखवून येतो पण मला आयडिया नाही कधी एडिट करेल कधी काय करेल काय नाही, सगळं सोलो करावं लागतं मला, लाईक थंबनेल पासून एडिटिंग पासून शूट पासून सगळं सोलो. हा बाकीच्याकडे असतात भाई एडिटर विडिटर, म्हणून त्यांचं कसं लागेल शूट होऊन दुसऱ्या दिवशी अपलोड होतं. ठीक आहे That's it for the day. आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ते म्हणजे लेची व्हिडिओमध्ये. पीस आउट. Watch you get higher down to the wire, will you let it burn till we almost drown?